नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष. आणि आज जरा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्षा टॅक्सी चालकांच्या माहितीसाठी बोलणार आहे की ई रिक्षाला परवाना आहे की नाही. ई रिक्षाला परवाना आहे. आता कुठल्या ई रिक्षाला परवाना नाही तर कार्ट म्हणून ही असते. आता कार्ट म्हणजे काय आहे नेमकं? कार्ट म्हणजे एखादं वाहन मानव शक्तीनं ओढलं जातं, ढकललं जातं, किंवा पशुशक्तीनं ओढलं जातं, ढकललं जातं, पळवलं जातं, त्याला कार्ट म्हणतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्या बैलगाडीलासुद्धा आपण कार्ट म्हणतो. आणि सायकल रिक्षा आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आहे, देशातसुद्धा होत्या. आता तुम्ही जळगाव वगैरे, तुम्ही अमरावती वगैरे या साईडला गेला तर त्या सायकल रिक्षा ज्या होत्या त्याला कार्ट म्हणतात. आणि त्याऐवजी जर कार्ट ज्या आहेत म्हणजे ई रिक्षा आहेत त्यांना खाली लायसन नाही, परमिट नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं. आता ते कार्ट म्हणजे त्याची गती किती असते तर 20 किलोमीटरच्या आत फक्त तुम्ही मानव शक्तीनं पॅंडल मारत होता, ते पॅंडल मारायचे नाही, त्या बॅटरीवरती गाड्या चालणार. आणि त्याला त्याचं ड्रायव्हिंग लायसनचीसुद्धा आवश्यकता नाही, त्याची कुठं नोंद होत नाही, फक्त कार्ट म्हणून नोंद होते. कार्ट सायकल रिक्षांच्या आणि त्यांना महाराष्ट्रात RTO अधिकाऱ्यांनी रूट द्यायचे आहे. तुझ्या त्या कार्ट कुठल्या रस्त्यावर चालतील, त्या कमी गतीनं चालणारी वाहनं आहेत अशा त्याला आपण कार्ट म्हणतो. की जे सायकल अशिक्षित लोकं होती, ती जी सायकल मारत होती, ती सायकलमधले प्रवासी बसवून जात होती, ती त्यांच्यासाठी ही कार्ट रिक्षा आहे. परंतु त्यानंतर वाहनातून बदल झालेले आहेत आणि आता ज्या 25 किलोमीटरच्या पुढं रिक्षा धावत आहेत ई चार्जिंगवरती, त्यांना परवाना आहे. फक्त शासनाने काय नवीन कायदा येताना, नवीन कुठलीही निर्मिती करताना, नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना शासन काही गोष्टी सूट देत असतं. परंतु ई रिक्षाला हा परवाना आहे. एखादं जे ज्या वेळेला तुम्ही वाहन निर्माण केलं जातं त्यावेळी त्याच्या टेस्टिंग होतात, टेस्टिंग रिपोर्ट असतात, मग प्रत्येक राज्याचे आयुक्त त्यांना परमिशन देतात सेल परचेस करण्यासाठी. नियम हे तेच आहेत जे आत्तापर्यंत ई रिक्षा दिलेले आहेत महाराष्ट्रात. त्यांची तर चौकशी होईल, परवाने तर त्यांना लागणारच. मग तो तुमच्याकडं नवीन परवान्यावरती सुद्धा ते वाहन चढवू शकता, अथवा तुमच्याकडं जुनी रिप्लेसमेंट असेल परवान्याची तर ही लागते. त्याच्यामुळं हा एक लोकांनी समभ्रम केलेला आहे. आणि रस्त्यावरती अगदी जर तुम्हाला म्हणलं तर रस्त्यावरती अगदी CNG पंपावरती सुद्धा ते पंपलेट वाटतात आणि ते गाड्या विकतात. व्यापारी हा चतुर असतो. आता हे फसतात कोण? हे गोरगरीब रिक्षावालेच फसणार आहेत. सरकार त्यांना फी कुणालाही सोडणार नाही असं कुणी काही समजायचं काम नाही की आम्हाला परवाना नाही, आम्हाला ऑल इंडियाचा आहे, असा कुठलाही रिक्षाला परवाना दिला जात नाही. आणि तुमच्या स्थानिक जिल्हा पातळी ऑथॉरिटीच्या पद्धतीनं प्राधिकरणाच्या हद्दीप्रमाणे हा परवाना दिला जातो. तिथंच तुम्ही शासनानं ठरवून दिलेल्या भाड्याचा व्यवसाय करायचा असतो. तर ई रिक्षाला हा परवाना आहे आणि त्याची फी आता सूट दिलेली, ती सूट जवळजवळ संपतच आलेली आहे असं काही म्हणू नये कोणी. निश्चित ई रिक्षासाठी परवाना आहे, परंतु कार्टसाठी परवाना नाही हा प्रत्येकानं फरक जाणून घ्यायचा आहे. आणि ज्यांनी ज्यांनी ई रिक्षा घेतल्या ते भविष्यात त्रासात तर येणारच आहेत. सरकार येत पैसा छोडणार नाही, खाली तुम्हाला पार्ट टाईम घेईल, विकणारे विकून होतात. त्याच्यामुळं ई रिक्षा घेताना प्रत्येकानं 50 वेळ चौकशी करा, माहिती घ्या. ज्याच्याकडून ई रिक्षा घेतलीला त्याला तुम्ही सरळ बोला की बाबा ह्याला परवान्याचं काय करणार आहेस तू? मी ही गाडी चालवणार कुठं काय? पुरा देशभर जाणार का? तू तुझी गाडी विकणार, रजिस्ट्रेशन करणार आणि त्याच्यामुळं ह्या बँका पटपड्यासुद्धा मोठ्या अडचणीत येणार आहेत. ह्या बेकायदेशीर ज्या गाड्या विकतायत आणि गोरगरिबांना फसवून ह्या रिक्षा घेतात, बँका पतपेढ्यांची लोन वसूल होणंसुद्धा हा मुश्किल आहे. व्यापारी वर्ग हा चतुर असतो आणि त्याला त्याचा माल खपवायचा असतो, त्याला कायद्याचं काय पडलेलं नसतं. किंवा शासन आता त्याच्यावर प्रणाली करतं आहे त्याच्याबद्दल त्यांना काहीच पडलेलं नसतं. तर आता प्रत्येकानं विचार करा. ई रिक्षाला परवाना आहे, कार्टला खाली परवाना नाही. कार्ट धन्यवाद. मूचवाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.